पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट। जय हरी माऊली, जय हरी। आरसीएफ प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक तुमचं सगळ्यांचं भरभरून स्वागत करतो। काय झालंय, आमचा चैतन्य कुठंतरी गेलाय। हा गेला म्हणजे त्याचं कुतूहल वाढत चाललं ना, आता त्याचा उत्साह पण वाढत चालला, बरोबर आहे ना। ह्या पालखी सोहळ्यामध्ये वारीच्या प्रवासामध्ये मी त्याला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो, त्याचा उत्साह वाढला, कुतूहल आहे त्याला, म्हणतो कुठंतरी गेलाय। बरं का माऊली, मी जरा चैतन्याला शोधून येतो, तोपर्यंत तुम्ही बघा ना वारीचा प्रवास। जय हरी माऊली, जय हरी। येतो बरं का। सोनियाच्या जेजुरीत माऊलींच्या पालखीनं वास्तव्य केलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी पुन्हा पुढच्या मार्गे निघण्याआधी जेजुरी तळावर पालखीची यथासांग पूजा आणि आरती करण्यात आली। त्यानंतर माऊलींची पालखी निघाली ती वाल्ह्याच्या दिशेने। वाल्हे तळावर पोहोचण्याआधी वाल्हे गाव लागते। या गावाच्या परंपरेनुसार गुढ्या उभारून माऊलींच्या पालखीचे स्वागत करण्यात आले। गुड तुझे नाम, तूच माझा राम। वाल्हे आणि परिसरातील स्थानिकांनी त्यावेळी माऊलींच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती। शेकडो मैल चालून आलेल्या वारकऱ्यांना वाल्हे गावातील स्थानिकांनी भोजन, चहा, नाश्ता आदीचे वाटप केले। माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन तिला सन्मानानं वाल्हे तळापर्यंत नेण्यात आले आणि मग माऊलींची पालखी वाल्हे तळावर विसावली। काय बघतोस, काय चाललंय, चल आटप, लवकर जायचं ना आपल्याला। बाबा मग शिकतो माणूस बघा, काहीतरी लिहून घेत होता आणि त्याच्या आजूबाजूला सगळे विना घेऊन जमले होते, ते काय होत? कुठं? हा तो विनेकरी, त्याला विनेकरी म्हणतात, ज्याच्या हातात विना होता ना तो पालखी सोहळ्यातला विनेकरी। म्हणजे पुढच्या ज्या दिंड्या जातात ना ते सगळे विनेकरी इथे येऊन थांबतात आणि मागच्या दिंड्या ज्या येणार आहेत त्यांचे मागणं विनेकरी येणार आहेत। अच्छा, ह्या सगळ्यांची हजेरी घेतली जाते। अच्छा बाबा, म्हणजे शाळेत घेतात तशी हजेरी का? अगदी बरोबर। म्हणजे कसं आहे, पालखी सोहळ्याला एक शिस्त आहे, उगाच पुढे गेला मागे गेला असं नाही, आणि ह्या सगळ्यांच्या हजेरीवरनं जबाबदारांना कळतं कुठली दिंडी शिस्तीत आहे आणि कुठली दिंडी शिस्तीत नाहीये। बाबा एवढं सगळं असतं वारीत, आणि ते जाऊ द्या बाबा। मी काय म्हणतो, माऊलींच्या पालखीत एकूण किती दिंड्या सहभागी होतात? आता किती दिंड्या म्हणशी तर बघ, माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या पुढं 27 दिंड्या असतात आणि मागे एक असतात 350 आसपास। 350 एवढ्या दिंड्या असतात बाबा, आणि अंदाजे प्रत्येक दिंडीत किती वारकरी असतील? आता अंदाजे सांगायचं म्हणजे बघ, प्रत्येक दिंडीत 100 माणसापासून 5000 माणसापर्यंत दिंडीत माणसं असतात। काय बोलते बघ, हे दिसतंय ना, अरे ह्यो हो असाच चालू असतो। बघितलं का, आमच्या चैतन्याला लागलाय 440 करंट। आता त्या करंट मध्ये त्याला बाहेर काढतो, तोपर्यंत तुम्ही घ्या ना एक छोटीशी विश्रांती। कुठेही जाऊ नका, पाहत राहा आरसीएफ प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत। जय हरी माऊली, जय हरी।